आपण बघितलं असेल तर गेले 8-10 दिवस आमचा सर्वांचा हाच प्रयत्न आहे की नागरिकांनी आपल्या वागण्यामध्ये बिहेवियरमध्ये चेंज करणं आवश्यक आहे. आपलं बिहेवियर कोविड कम्प्लायंट आणि आपली लाईफस्टाईल चेंज करणं गरजेचं आहे हेच आम्ही सांगत आहोत. 2 दिवस जनता कर्फ्यू यासाठी आहे की नागरिकांना याची जाणीव व्हावी ही आपला बिहेवियरल चेंज आवश्यक आहे. आणि तो बिहेवियरल चेंज झाला नाही, आपल्या वागणुकीमध्ये बदल पडला नाही, आपण कोविडच्या नियमांचं पालन केलं नाही, तर प्रशासनामार्फत शासनामार्फत कंपल्सरी कर्फ्यू लागला जाऊ शकतो याची जाणीव करून देणं, नागरिकांमध्ये अवेअरनेस क्रिएट करणं हा त्या पाठिंब्याचा उद्देश आहे. आणि म्हणून नागरिकांना आवाहन आहे की आपण जनता कर्फ्यू आपण जनता कर्फ्यू करावं हे आवाहन करत आहोत, त्याच्यात सहभागी व्हा आणि साखळी खंडित करण्यासाठी आपलं बिहेवियर चेंज करा. हा शनिवार आणि रविवार 2 दिवसाचा जनता कर्फ्यू आहे, एक्सेप्ट एसेन्शियल गोष्टी कोणत्याही गोष्टी चालू राहणार नाहीत. मार्केटलाही आमचं आवाहन आहे की कुणीही मार्केट चालू ठेवू नये, फक्त मेडिसिन एसेन्शियल हेल्थ केअर आणि दुग्ध वगैरे जे डेली गोष्टी लागतात त्या व्यतिरिक्त असणार नाही. भाजीपाला मार्केटसुद्धा बंद असणार आहे, त्यामुळे 2 दिवस नागरिकांनी घरातच राहायचं आहे, मार्केटमध्ये कोणतीही गर्दी करायची नाही. मार्केटमध्ये सुद्धा त्यांना आवाहन करतो की आपण बंद करावं आणि आपलं शहरमध्ये साखळी तोडण्यासाठी हे कोविड कम्प्लायंट बिहेवियरमध्ये वाढ करावी. नाही, परत आपल्याला माहीत असेल कालच्या माझ्या बोलण्यामध्ये किंवा गेल्या 8 दिवसाच्या मी जे काही बोलत आहे, आवाहन करत आहेत, महापौर महोदय जे करत आहेत याच्यामध्ये हेच आहे की आपलं बिहेवियर चेंज करा. शॉपकीपर्स असतील, इस्टॅब्लिशमेंट असतील, हॉकर्स असतील, टू व्हीलर्स असतील, फोर व्हीलर्स असतील, या सर्वांनी आपल्या बिहेवियरमध्ये जर चेंज केला तर लॉकडाऊनची वेळ येणार नाही. परंतु जर समजा हे बिहेवियर चेंज झालं नाही आणि आपल्या कोविड कम्प्लायंट गाईडलाईन्स पाळल्या गेल्या नाहीत तर मात्र लॉकडाऊन विथ कर्फ्यू करावा लागेल. याबाबतीत प्रशासनाची मतं मांडलेली, लोकप्रतिनिधी मांडलेली आहेत आणि म्हणून अल्टिमेटली जर करायचा झाला तो 14 दिवसाचा केला जाईल आणि त्याच्यामध्ये कर्फ्यू सहित केला जाईल. म्हणून त्याची वेळ येऊ नये यासाठी नागरिकांनी आपल्या इस्टॅब्लिशमेंटने, शॉपकीपर्सनी, प्रत्येकानंच आपला खारीचा वाचा जर उचलला आणि प्रत्येकाने स्वतः पुढची व्यवस्थित जर काळजी घेतली आणि कोविड कम्प्लायंट राहिलं तर त्याची वेळ येणार नाही. 2 दिवस काय प्रयोग राहणार आहे का आपला? हा प्रयोग नाही आहे, हे लोकांच्या बिहेवियरमध्ये चेंज करण्यासाठीचं पाऊल आहे. 31 तारखेपर्यंत नाही, बेसिकली आपण मी सांगितलं की कालच्या याच्यामध्ये बोलतानाही मी बोललो होतो की पुढचे काही दिवस आम्ही ऑब्झर्व करणार आहोत की याच्यामध्ये चेंज होतोय का. जर पॉझिटिव्ह चेंज झाला तर नथिंग लाईक इट, तीच आम्हाला अपेक्षित आहे. जर पॉझिटिव्ह चेंज झाला, अनावश्यक लोकांनी घराच्या बाहेर पडणं टाळलं आणि कोविडच्या गाईडलाईन्स पाळल्या तर आपल्याला पुढची स्ट्रिक्ट फॉलो उचलण्याची गरज पडणार नाही. ग्रामीण भागातल्या सुद्धा नागरिकांना माझी विनंती आहे की पुढचे 2 दिवस हे जनता कर्फ्यू असल्यामध्ये शहरामध्ये येऊ नये. नाकाबंदीसुद्धा असेल त्याच्यामुळं कुणीही 2 दिवस शहरामध्ये येण्याचा प्रयत्न करू नये. फक्त आणि फक्त मेडिकल इमर्जन्सीसाठी आपण शहरात आवश्यक असल्या तरच यावं.